जिल्हाधिकारी लिहिले आहेत, सैनिक समितीने पण लिहिले आहेत। 2015 आणि 2020 मध्ये आसमान जमिनीचं अंतर आहे। 5 वर्ष प्रकल्प पुढे गेलेला आहे। आता जर बदलायला गेलो तर 5000 कोटी रुपये खर्च जास्त येणार। 5 वर्ष विलंब होणार। त्या सैनिक कमिटीचा रिपोर्ट मध्ये लिहिला एक्सपर्ट ओपिनियन आहे, अन्यथा 2021 मध्ये कुलाबा सी मेट्रो चालू झाली असती। याच्यामुळे आता 2025 किमान होणार आणि याचा आणि जमिनीचा काही संबंध नाही। तुम्ही आरेच्या कुठेही जर नवीन कार शेड बनवायला गेलात तर मिनिमम डील ऑफ 5 इयर्स एंड 5000 रुपीज कॉस्ट, बिकॉज ऑलरेडी यू हॅव स्पेंड मोर देन 15000 करोड। तर 15000 कोटीपेक्षा जास्त खर्च झाला आहे। टोटल प्रोजेक्ट 24000 कोटीचा आहे, तर त्याचं व्याजच 5000 कोटी होते। माननीय मुख्यमंत्रींना मला एकच हात बोलून प्रार्थना करायची आहे की तुमचा इगोसाठी, तुमचा बालहट आणि राजटसाठी तुम्ही मुंबईकरांना वेठीस धरू नका। मुख्यमंत्रींना एवढं कळत नाही की हा प्रोजेक्ट केंद्र सरकार जायका यांचा सहयोगाने, यांचा आर्थिक मदतने होत आहे। मुख्यमंत्रींना बरोबर माहित आहे की त्यांना ऑफिसर्सने ब्रीफ केलं, इफ वी मेक एनी चेंज द फुल एडिशनल कॉस्ट बर्डन विल हॅव टू बी बेअर बाय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र। ते 5000 कोटी उद्धवजी ठाकरे कुठून आणणार आहेत? खोटं बोलण्याची हद आहे का? जमीन मोफत ट्रान्सफर केली पण दुसरी लाईन वाहताना जे 5000 कोटी रुपयेच अधिक खर्च पण मुंबईकरांवर ट्रान्सफर केलं। सैनिक समितीचा रिपोर्ट मध्ये जिल्हाधिकारीचं ऑब्झर्वेशन आहे आणि त्यात स्पष्ट लिहिलंय, स्पष्ट की याच्यावर अनेक कोर्ट केसेस आहे। मुख्यमंत्री खोटं बोलतात, अर्ध सत्य सांगतात। ही जमीन नीट अँड क्लीन मी ताबडतोब ट्रान्सफर करतोय आणि स्टंटबाजी, दुसऱ्या दिवशी जाऊन 2-4 लोक तिथे सर्वे करायला बसतात। म्हणून दोन वेगवेगळे विषय आहेत, एक या जागाची अवेलेबिलिटी आणि दुसरं 5 वर्ष डिले झाल्यामुळे लागणारा खर्च, आर्थिक प्रॉब्लेम। मुख्यमंत्री जी दरवेळी तुम्हाला देवेंद्र फडणवीसच का स्वप्नात दिसतात हो? कारण की जो आर्य कार सेटचा जो प्रकल्प आहे त्याचं भूमिपूजन तर पृथ्वीराज चव्हाणनी केलं होतं, त्याला मान्यता मनमोहन सिंगजींनी दिली होती। त्या प्रकल्पाची सुरुवात तर काँग्रेस एनसीपी राज्य सरकारने केली होती, देवेंद्र फडणवीसनी त्याला गती निश्चितपणे दिली। म्हणून जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी त्यांच्या साईट व्हिजिटचा रिपोर्ट तुम्ही रुजू करा, या जमिनीचा सगळा सर्वे लोकांच्या समोर ठेवा। मी पुन्हा एकदा सांगतो, मुंबई मेट्रोसाठी केंद्र सरकारची पण जमीन हवी असेल तर ती मागायला हरकत नाही आणि ते केंद्र सरकारने दिली पाहिजे असं माझा सुरुवातीपासून आग्रह आहे। आता जमिनीचा बदल, मी आपणास आज जे हँडआउट दिला आहे त्या हँडआउट मध्ये मुख्यमंत्री कार्यालय, मुख्य सचिव कार्यालय, नगर विकास मंत्रालय 1, नगर विकास मंत्रालय 2, जिल्हाधिकारी, MMRDA, मुंबई रेल्वे, मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन, 7 ठिकाणी मी RTIचा अर्ज केले, 50 अर्ज केले। हे सगळे गोळगोळ फिरवतात, कांजूर कारतेड, आरे कारतेड, नवीन कल्पना,
याच्या संबंधी मला फाईल नोटिंग बघायची आहे. प्रत्येकजण दुसऱ्याकडे फिरवतात. मी तुम्हाला याचे पुरावे दिलेले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितलं नगरविकास कार्यालयात आहेत. नगरविकास कार्यालय म्हणतो सौनिक कमिटी रिपोर्ट नगरविकास मंत्रालयाला सबमिटच झाला नाहीये. म्हणजे मुख्यमंत्री कार्यालय खोटं बोलतंय. मी ते फाईल वाचली आहे आणि त्यात स्पष्ट लिहिलं आहे सौनिक समितीचे दोन रिपोर्ट मुख्यमंत्री कार्यालयात सुपूर्द करण्यात आले आहे. त्याची सीसी फक्त नगरविकास कार्यालयात आहे. 50 आरटीआय एक डॉक्युमेंट दाखवायला तयार नाही कारण की त्यांचा पोटात पाप आहे. आता जमिनी संबंधी थोडं मी पहिला जमिनी संबंधीचा पत्रव्यवहार मध्ये 24 नोव्हेंबर 2000 माझा पार्लमेंट क्वेश्चन दिलेला आहे. आतापर्यंत 2 डझन पार्लमेंट क्वेश्चन सॉल्ट लाईनवर माझे झालेले आहेत, अवेलेबल आहेत. आणि त्यात पण तुम्ही जर बघितलं तर पहिली लाईन काय आहे, वेदर द युनियन गव्हर्नमेंट हॅव रिसिव्ड अ प्रपोजल फ्रॉम स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र टू जॉईंटली एक्सप्लोइट 5500 एकर सॉल्ट सबमिशन लँड इन मुंबई. यस सर. उद्धवजी ठाकरे तुमचं काँग्रेस आणि एनसीपीचं सरकार आहे ना, मग महाराष्ट्र सरकारने मुंबईतला सॉल्ट पेन लँड संबंधात केंद्र सरकार बरोबर काय अंडरस्टँडिंग केलं आहे हे पण लोकांच्या समोर ठेवा ना. इट वॉज एन अंडरस्टँडिंग बिटवीन विलासराव देशमुख धेन चीफ मिनिस्टर अँड अटल बिहारी वाजपेयी धेन प्राईम मिनिस्टर अँड सबसिक्वेंटली मनमोहन सिंग ऑल्सो सपोर्टेड. हे त्यावेळीचं अंडरस्टँडिंग. आणि त्यात पुढचे परत दुसरं उत्तर, ठाकरे सरकारची भूमिका अडमुठी आहे आणि मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांना वेठीस धरू नये कारण आता या वादामुळे 2025 पर्यंत कारशेडचं काम पुढे गेलेलं आहे. मुंबईकरांना कृपया वेठीस धरू नका असं भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलं आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी याबद्दल काय म्हटलंय तेही बघूयात. म्हणजे त्या ठिकाणी जागा इथे न्या, बाडीला न्या, तिथून आली लहर की काजोरला न्या, एवढा सोपा विषय नाही. त्याची प्रोसेस पूर्ण करणं आवश्यक आहे. दुर्दैवानं ती करताना दिसत नाही. फक्त आपला इगो सरकारमध्ये असताना सुद्धा विरोधी पक्षासारखी भूमिका त्याही वेळेला निभावली होती आणि आज सरकारमध्ये असताना मला वाटतं नीट भूमिका निभावणं आवश्यक आहे. परंतु घाई गर्दीत केवळ आम्हाला करायचं आहे या अहंकारापोटी राज्य सरकार अशी भूमिका घेऊन मुंबईकरांच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पामध्ये दिरंगाई होण्यास राज्य सरकार जबाबदार आहे. कारशेडच्या या जागेवरून संघर्ष पेटलेला आहे आणि अर्थातच हा वाद आता पुढे काय रूप धारण करतो हे बघावं लागणार. याबद्दलच्या सगळ्या प्रतिक्रिया आणि आणखी महत्वाच्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पण एका ब्रेकनंतर.